फडणवीसांनी कसरा हाती घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजेंचं सूचक वक्तव्य. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, हे रेडे काही बोलत सुटलेत, त्यांच्यावर उपाय सुचवा. कृषी प्रदर्शनातून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर नाव न घेता टोला. शिंदेची शिवसेना म्हणजे पाकिटमारी, लिंधे गटाचे मुंबईत उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरणार, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर निशाणा. माझा दोन वेळा पराभव, तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधोगती, तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाने भारावलेली, सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर दरेकरांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, 19 जानेवारी ऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला. मनसेच्या विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी. नीट न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात मागणी. प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण, आधी इंडिया आघाडीत सामील करा मगच भारत जोडो यात्रेत येतो. राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट. दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातला, गुजरात टुरिझमच्या सहकार्याने 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार. आधी राज्यातील उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी, महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर फिल्मफेअर सोहळ्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभेसाठी भाजपकडून 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती. दक्षिण मुंबईतील जागेबाबत शिवसेना आणि भाजपचाही दावा कायम. 20 जानेवारीच्या आंदोलनाबाबत कुठलीही शंका नाही, आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जर अंगे थांब. कुणबी मराठा नको तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाची भूमिका, चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मिळावा. मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही. न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचं सामंजस्य करार, डीसी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या. मुंबईतील 4 विभागात आज पाणीपुरवठा बंद राहणार, ए बी आणि ई विभागातील पाणीपुरवठा बंद, काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. 22 जानेवारीची देश मोठ्या उत्साहाने वाट पाहत असताना लाडक्या लता दिदींची उणीव भासणार, पंतप्रधान मोदींचं ट्विट, लता दिदींनी गायलेला शेवटचा श्लोकही केला शेअर. अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लांच्या मूर्तीचं आगमन, तर उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार, आजपासून विधिवत पूजेला सुरुवात.